महिलांच्या मागणीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केलाय. तसंच आता नवीन फौजदारी कायद्यांनुसार लग्नाचं खोटं आश्वासन देणं चांगलंच महागात पडणार आहे. यासोबतच उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात धार्मिक सत्संगादरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 116 भाविकांचा मृत्यू झालाय. तर मुंबईतील एका कॉलेजात हिजाब बंदीनंतर जीन्स टी शर्ट आणि जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना बंदी घालण्यात आली. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 3 जुलै, वार बुधवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. या योजनेला राज्यात तुफान प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. पण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची सेतू कार्यालयाबाहेर तुफान गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन योजनेच्या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. आता यासाठीची मुदत 2 महिने ठेवण्यात आली आहे. ती आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असेल. या कालावधीत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसंच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र यासह शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतंही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसंच या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलाय. यासोबतच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तसंच 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मानवी तस्करीची. बनावट कागदपत्रांद्वारे व्हिसा मिळवत मुंबई, जम्मू काश्मीरसह अन्य राज्यांमधील तरुणांना दक्षिण कोरियात पाठवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. इतकंच नाही तर या प्रकरणात एका नौदल अधिकाऱ्यालाही मुंबईतून अटक झालीय. नेमके हे प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे दैनिक सकाळचे प्रतिनिधी जयेश यांनी. चला ऐकूयात. मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्त वार्ता विभागानं गेल्या आठवड्यात 2 नौदल अधिकाऱ्यांसह 5 जणांना मानवी तस्करी प्रकरणी अटक केली. ही टोळी भारतातील तरुणांना दक्षिण कोरियात पाठवत होती. दक्षिण कोरियात जाण्यासाठी किंवा दक्षिण कोरियाचा व्हिसा मिळवण्यासाठी कागदपत्रांची जुळवणी किंवा कागदपत्र ही तंतोतंत असावी लागतात. पण ही टोळी बनावट कागदपत्र तयार करून तरुणांना दक्षिण कोरियात पाठवण्याचं काम करत होती आणि त्या बदल्यात या सर्व तरुणांकडून 5 ते 10 लाख रुपये घेत होती. त्याच्या या प्रकरणामध्ये नौदलाच्या वेस्टर्न कमांडचा लेफ्टनंट कमांडर बिपिन दादर, त्याचा सहकारी ब्रह्मज्योतीची प्रेयसी सिमरन तेजी आणि 2 काश्मीरी तरुण अटक झालेले आहेत. दादर हा या टोळीतला प्रमुख सूत्रधार आहे. टोळीचा प्रमुख सूत्रधार आहे हा. नौदलाच्या गणवेशात दक्षिण कोरियाच्या काउन्सिलेटमध्ये स्वतः त्या तरुणांचे व्हिसा मिळवण्यासाठी जात असे. तो आपल्या वर्दीचा, आपल्या पदाचा तिथे वापर करत असते. एखादी अडचण आली कागदपत्रांमध्ये तर तो तिथे अक्षरशः गोंधळ घालत असे आणि ते व्हिसा मिळवत असे. काश्मीरमधून अटक केलेला एक तरुण या टोळीने दिलेल्या व्हिसावर दक्षिण कोरियात जाण्याच्या तयारीत होता, पण तत्पूर्वी गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याला अटक केलेली आहे. त्याच्या सोबत जो अटक झालेला आरोपी आहे तो जम्मू काश्मीरमध्ये आणि आसपासच्या राज्यांमध्ये
असे तरुण शोधत होता ज्यांना दक्षिण कोरियात जाण्याची इच्छा आहे पण ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नाहीत. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लग्नासंबंधीची. देशात 1 जुलै पासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू झालेत. यानंतर कायद्यांमध्ये अनेक बदल झाले असून या नवीन कायद्यांमध्ये लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्याची प्रकरणे गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. पण अशी प्रकरणे बलात्काराच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या नव्या कायद्यानुसार एखाद्या महिलेला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी संबंध ठेवले आणि ते वचन पूर्ण करण्याचा त्याचा हेतू नसेल तर तो बलात्कार ठरणार नाही पण तो गुन्हा ठरेल. इतकंच नाही तर अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो. नवीन फौजदारी कायदा भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 नुसार एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेशी लग्न किंवा नोकरीचं आमिष दाखवून किंवा फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले तर तो गुन्हा ठरेल. याशिवाय एखाद्या व्यक्तीने ओळख लपवून लग्न केल्यास त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेचा नियमही लागू होईल. यापूर्वी IPC मध्ये लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध, नोकरी किंवा बढतीचे खोटे आश्वासन आणि ओळख लपवून लग्न यासारख्या गोष्टींसाठी कोणतीही स्पष्ट तरतूद नव्हती. मात्र आता अशा प्रकरणांसाठी तरतूद करण्यात आली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे उत्तर प्रदेशमधील दुर्घटनेची. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात फुलराई मुघलगडी सिकंदरा राव ठाणा येथे धार्मिक सत्संगादरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. यामध्ये 116 भाविकांचा मृत्यू झाला असून 150 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसंच अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. येथे साकार हरिबाबाचा 100 एकर परिसरामध्ये सत्संग आयोजित करण्यात आला होता जिथे हा प्रकार घडला. या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. तसंच योगी सरकारने या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील दिलेत. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुंबईतील एका कॉलेजची. चेंबूरमध्ये असलेल्या आचार्य मराठे कॉलेजने कॅम्पसमध्ये हिजाब बंदीचा निर्णय घेतला होता. यानंतर आता या कॉलेजने जीन्स, टी शर्ट, जर्सी आणि तोकडे कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आवारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलाय. या कॉलेजने ड्रेस कोड आणि इतर नियम नावाची नोटीस जारी केली आहे. 27 जून रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये कॅम्पसमध्ये फाटलेल्या जीन्स, टी शर्ट, रिव्हिलिंग ड्रेस आणि जर्सी परिधान करण्यास मनाई असल्याचं म्हटलंय. या नोटीसवर प्राचार्य डॉक्टर विद्यागौरी लेले यांची स्वाक्षरी आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्मल कपडे घालून यावे आणि सभ्य कपडे परिधान करावेत असं कॉलेजच्या नोटीसमध्ये म्हटलंय. सोबतच मुली पारंपरिक पोशाख किंवा पाश्चात्य पोशाख घालू शकतात पण तुमची धार्मिक ओळख दर्शवणारे कोणतेही कपडे घालू नये असंही म्हटलंय. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची. अफगाणिस्तानच्या पुरुष संघाने T20 वर्ल्ड कप मध्ये दमदार कामगिरी केली पण अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेटपटू एका वेगळ्याच संकटात सापडले आहेत. त्यांनी क्रिकेट खेळता यावं यासाठी ICC कडे धाव घेतलीय. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती दिलीय प्रणाली कोद्रे यांनी. चला ऐकूयात. अफगाणिस्तानच्या पुरुष संघानं नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचत इतिहास रचला. कोणत्याही वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ होती. पुरुषांच्या या शानदार कामगिरीनंतर आता अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंनी ICC कडे त्यांच्या न्यायासाठी धाव घेतली आहे. अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंनी ICC कडे ऑस्ट्रेलियातांचा निर्वासित संघ तयार करण्याची कळकळीची मागणी केल्याची माहिती सध्या मिळते. यासाठी अफगाणिस्तानच्या 17 माजी महिला क्रिकेटपटूंनी ICCशी संपर्क केलाय. खरं तर यापूर्वी अफगाणिस्तानची महिला टीम होती पण तालिबानने महिलांच्या खेळण्यावर बंदी घातली आणि त्यामुळेच आता त्यांचा संघ खेळताना दिसत नाही. तर सध्या जी माहिती मिळतीये त्यानुसार या महिला खेळाडूंनी ICCचे चेअरमन ग्रेग बार्कल यांना पत्र लिहिलंय. या पत्रात आधी त्यांनी पुरुष संघाचं अभिनंदन केलंय आणि त्याचबरोबर देशाचं प्रतिनिधित्व त्यांना करता येत नसल्याबद्दल दुःखही व्यक्त केलंय आणि त्याचमुळे निर्वासित संघ म्हणून तरी पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय आर्थिक मदतीचीही यामध्ये त्यांनी विनंती केल्याचं समजतंय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान याची. शाहरुखने प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलंय.
त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिलेत. सध्या त्याचे जगभरात चाहते आहेत. शाहरुखला आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सन्मान मिळाले आहेत. या पुरस्कारांच्या यादीत आणखी एका सन्मानाचा समावेश होणार आहे. जगात मानाचा समजला जाणारा 77वा लोकार्नो चित्रपट महोत्सव लवकरच पार पडणार आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्याला प्रतिष्ठित पार्डो अल्ला कॅरिरा एस्कोना लोकार्नो टुरिस्मो या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल शाहरुखला हा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला जाणार आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.